आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा एक मला जरा माहिती अर्जंट बोलायचंय, तिला कॉल दे पटकन. मीच बोलतेय. बरं आहे का, सुंदरी घरातून निघण्याचा प्लॅन करते, चंद्रपूरला जाण्याचा प्लॅन करते, धनंजयला शोधायला. घाबरलास? मी कशाला घाबरू, घाबरायला तुम्हाला हवं, कारण सुंदरीने डिसिजन घेतलाय की धनंजयला शोधायला येते, आणि एकदा तिने डिसिजन घेतला की तो घेतला, गोष्ट तडीला नेल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही. येऊ दे सुंदरी, येऊ दे पोलीस, येऊ दे आर्मी, येऊ दे, काही फरक पडत नाही. तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर आहे माझी. नाही, तुमचं कॉन्फिडन्स चांगलं आहे, पण तुम्ही सुंदरीला पुरतं ओळखत नाही म्हणून म्हटलं. फोन ठेव. सुंदरी, तू धनंजयला शोधायला नाही येतेस, तू माझ्या जाळ्यात अडकायला स्वतःच्या पावलांनी चालत 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 येतेस. माई जरा डोक्यावर पडलेलीच दिसते, तिला काही पडलं नाही कशाच. नाही नाही, ती सुंदरीला ओळखत नाही पण मी ओळखतो. सुंदरी काही झालं तरी सत्याचा शोध घेणारच, आणि माझं माइंड सोबत कनेक्शन हे तिला कळायला नको. काही झालं तरी तिला इकडे चढवायला हवं, पण कस. बाय बाय आई. काय झालं, तुम्ही बाहेर का गेलेलात? अरे सुंदरी चंद्रपूरला गेली. अरे बाबा, मी आईला बाय केलं, पण तू कोणी आलास आईला बाय करायला? चल बा झोपायला, उशीर होतोय. चल. शेवटी गेलीच ती. वा वा वा, आली आता बराबर आमच्या जाळ्यात अडकलेस धनंजय. नाही तू आता इथेच मरणार. एकावर एक फ्री.
तू कोण आहे आणि धनंजय कुठे? अरे धनंजय तर कधीच मेला रे, आता तू सुद्धा त्याच्या जवळ जाणार. देवा, हे स्वप्न होत? बापरे, का बरं असं स्वप्न पडलं असं? माझी सरू सरू तर ठीक असेल ना? सरू सरू नाही, आधी फोन करते सरूला. अरे देवा, फोन का लागत नाही? सरू फोन लागू दे, फोन लागत नाही. काय करू देवा मी आता? कशी असेल माझी सरू? ठीक तर असं ना, काय झालं तर बस. तेव्हा धनंजयला काही होऊ देऊ नकोस. आणि धनंजय तुम्ही घाबरू नका, मी येते. तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. साधना ताईंचा फोन? बरं झालं, म्हणजे राग मिळला यांचा. हॅलो सुंदरी आई, कुठे आहेस तू? काल मला न भेटता का गेलीस? अरे हो, आय एम सो सॉरी. अरे मला काम आलं ना म्हणून मला निघावं लागलं. पण काय झालं, तू आज अचानक फोन कसा काय केलास? अग बाबांचं 2 दिवस झालं फोन नाही आलाय. आणि आज शाळेतले मित्र पण बोलत होते की त्यांनी न्यूज वर पाहिलं बाबा चंद्रपूर मध्ये मिसिंग आहेत. खरं आहे का हे सगळं? अरे नाही बाळा, असं काही नाहीये. बाबा चंद्रपूर मध्ये आहेत पण ते मिसिंग नाही आहेत. ते आहेत, इथे व्यवस्थित आहेत. आपले बाबा फायटर आहेत की नाही? पण ते न्यूज. अरे बाळा, ते न्यूज मध्ये ना बाबांचं मिशन आहे ना, म्हणून ते त्यांची ओळख लपवतात आणि म्हणून तसं दाखवत असेल कदाचित. खरंच? म्हणजे तो ओके आहे ना? हो हो एकदम. तू प्लीज याच्यावरती विश्वास नको ठेवूस. ओके, पण तू का नाही गेलीस बाबांसोबत? काय माझं तेच चुकलं ना? पण काळजी नको करू, मी त्यांना घेऊन ये. मी त्यांच्याकडेच चालली आहे. खरंच? हो. काय रे, कोणाशी बोलतोयस? सुंदरी आईशी. तुला सांगितलं ना आमच्या आयुष्यात लांब निघून जा म्हणून, मग का छळतीयस आम्हाला? अरोह, का फोन केला होतास तिला? ओरडू नकोस ना आजी. आज शाळेतले मित्र बोलत होते की त्यांनी न्यूज वर पाहिलं बाबा चंद्रपूर मध्ये मिसिंग आहेत. ते विचारायला फोन केला होता. हे बारू, इथून पुढे तुला काहीही विचारायचं असेल तर ते मला विचारायचं, तिला फोन करायचं नाही. समजलं? पण आजी, सुंदरी आहे तर बाबांची मदत करायला जाते. मदत? कुठे? चंद्रपूरला बाबांची मदत करायला. साहेब, कोण पाहिजे? तुमचे इन्चार्ज कोण? बघा त्या साईडला.
एक्सक्यूज मी. काय आहे मॅडम? या मॅडमनं मी बऱ्याचदा बघितलं टीव्हीवर. पण आपला इन्स्पेक्टर बघ ना, आपला इन्चार्ज असून जरा म्हणून जाणीव नाही आहे त्याला जबाबदारींची. असं वाटतं ना एखाद दिवशी त्याच्या कोणा कोणाखाली सोडून द्यावी. मिसिंग कंप्लेंट बद्दल बोलायचं होतं. डीसीपी धनंजय देसाई यांच्या मिसिंग केस बद्दल काही अपडेट आलं का तुमच्याकडे? कोणीतरी ओळखतं बाबा त्या डीसीपीला. शहरातनं मोठे मोठे ऑफिसर आणतात आणि आमच्या डोक्यावर बसवतात. पण मॅडम तुम्ही कोण आणि त्यांच्या कोण? मी त्यांची मैत्रीण. मॅडम फर्स्ट टाइम कोणतरी बाई आपल्या मित्राची मिसिंग केस नोंदवायला आली आहे, ते सुद्धा डीसीपी हरवल्याची. शहरातला डीसीपी चंद्रपूर मध्ये हरवला. सॉलिड आहे. पण काय मॅडम नुसती दोस्ती होती ती आणखी काय? नाही म्हणजे इतकं करताय म्हणून विचारलं. तुम्ही मिसिंग केस बद्दल बोलणं अपेक्षित आहे, आमच्या नात्याबद्दल नाही. मला माझं काम नाही शिकवायचं आणि फुकटचं ज्ञान देऊ नका. हा माझं काम काय करायचं ते मला बरोबर माहिती आहे. तिकडे कोळी बसलेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्यासाठी माहिती दे, फोन नंबर वगैरे दे. आम्हाला काही कळलं तर आम्ही ते तुला कळवू. हा आणि परत इकडे येऊन आम्हाला त्रास देऊ नको. या काय पुन्हाच देते, त्याच्यापेक्षा कंप्लेंट दे. मॅडम बसा ना. पाणी देऊ की चहा मागू? ये पंढरी, पोलीस स्टेशनचं काय दिवाळं काढतो काय? इथे सगळ्यांच्याशी खातिरदारी केलीस ना तर पोलीस स्टेशनचा दिवाळं निघेल. चला आपलं काम कर. मॅडम सांगा ना काय काम केलंय? माझा मुलगा गायब आहे कालपासून. आणखी एक गायब. तुमचा मुलगा गायब झाला नसेल त्याला वाघाने उचलून नेला असेल. इकडे जवळ ताडोबा अभयारण्य आहे ना, हो तिकडचे वाघ इकडे कधी कधी येतात पोलीस स्टेशनात आणि नंतर मला बघून घाबरून पळून जातात. असं कसं होईल? बंदूक होती त्याच्याजवळ. बंदूक? नक्षलवादी येतो आणि तू त्याला आम्हाला शोधायला सांगते? नक्षली काय बोलताय साहेब तुम्ही? नक्षलींचा बंदोबस्त करण्यासाठी भरती झाला होता तो. आणि तुमच्या बरोबर काम करत होता ना तो, त्याच्या अंगावरची वर्दी सुद्धा तुमच्यासारखी होती साहेब. नितीन, नितीन कदम नाव आहे त्याच. माझ्या मुलाचा पहिलाच दिवस होता कामावरचा. आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे आणि आज तुमच्या बरोबर काम करायला मिळाले सर, मी खूप लकी आहे. मला माहिती आहे सर तुम्ही सोबत असाल ना तर आम्हाला कशाचीच भीती नाहीये. मोठ्या उत्साहाने तो कामाला गेला होता परत आलाच नाही तो. काल टीव्ही वरून कळलं तो आणि त्याचे साथीदार हरवले आहेत. साहेब एकुलता एक आणि तरणा ताट लेक माझा, शोधा तुम्ही त्याला. हात सोडते पाया पडते हा बदल.
अच्छा नितीन कदम काय बाई तुझा पोरगा येडा होता येडा मी त्याला खूप समजवलं त्या डीसीपी साहेबांबरोबर जंगलात जाऊ नको फुकट मरशील तरी ऐकलं नाही त्याने माझं गेला आता झाला ना गायब त्या डीसीपी साहेबांची देशभक्ती उतू चालली होती त्यात हा सुद्धा वाहून गेला झाला ना आता गायब आता रडून काय उपयोग पाटील तिच्या पोराला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला वाटलं होतं तू खूप पीत असणार आणि पोरी नाचवत असणार इथे रडून धिंगाणा नाही घालायचा वर्दीतल्या एका पोलिसावर हात उचललायस तू त्या गुन्ह्याखाली आठ टाकेन तुला आता इथून गपचूप निघाय काय गपचूप निघाय मावशी हळू मावशी उठा हळू 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 रडू नका एक मिनिट आणि शांत लागलो ना तुम्हाला काय बघतेस हा माणूस तुमचा इन्चार्ज आहे ना तुम्ही सगळे देखील वर्दीत आहात मला सांगा हे जे काही घडते ते योग्य आहे तुम्हाला पटते हा माणूस त्याच्या खुर्चीची त्याच्या वर्दीची भीती घालतोय तुम्हाला तुम्ही सगळे जण ते सहन करताय मला सांगा तुमचं सर रक्त नाही सर ए नाही बोलले माझं अजून संपलेलं नाहीये तुमच्या सगळ्यांदेखत या गरीब बाईचा त्या माणसाने अपमान केला तुम्ही देखील वर्दीत आहात पण तुम्हाला तिची मदत करावीशी नाही वाटली तिची मदत करायची सोडून तुम्ही सगळेजण मानाखाली घालून उभं राहिलात काही केलं नाही त्या माणसाच्या खांद्यावरती एक स्टार आहे म्हणून तुम्ही सगळेजण गप्प राहिलात सहन करत राहिलात अरे त्याची वर्दी काढून त्याची गाडवावरून थिंड काढायला पाहिजे होती तुम्ही घाबरलो मी मारा हा मारा पाटील तो दांडा घेऊन आणि मारा मला मी हात सुद्धा उचलणार नाही कोणावर मारा मॅडम तुम्ही दिलेलं सगळं भाषण फुकट गेलं इथे कोणाची हिंमत आहे माझ्यावर हात उचलायची तुम्ही असं करा आता तूच मार मला हा डोळे खाली नाहीतर अशी हालत करीन की आरशात स्वतःला बघायला सुद्धा घाबरतील तुम्हीच मारा मला अरे आय सोड सोड सोडा अरे कोणीतरी सोडवा मला बायकांवर जोर लावताय मर्दानगी दाखवायची तुम्हाला कर्तव्याची जाण नाही नको तिथं ताकद दाखवायची तुला हा तू वर्दीवर हात उचललायस तो माणूस वर्दीचा मान राखत नाही ना त्याचा मान मी राखत नाही
आणि मी वर्दीला नाही वर्दीत असणाऱ्या या हरामखोर माणसाला हात घातलाय. तो वर्दीचा ढाल म्हणून उपयोग करतोय आणि आता मी दाखवते वर्दीचा मान पायदळी तुडवल्यानं काय परिणाम होतात. कोण आहे तू? आय एस ऑफिसर सुंदरी मोहिते.